सिर पर बरसे यही ज्वालाएं, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, अशा काव्य शास्त्रामध्ये रमणारे कवी मनाचे राजकारणी, आपल्या वाणीने करोडांना मंत्रमुग्ध करणारे अमोघ वक्ता, जगभराच्या नेत्यांशी संवाद साधत विश्व बंधुत्वासाठी झटणारे एक मुत्सद्दी असे अटल बिहारी वाजपेयी। भारतातच नव्हे तर जागतिक राजकारणावरती आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवलाय। पाहूया त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आमचा हा खास रिपोर्ट। भारताचे माजी पंतप्रधान, भाजपचे एक प्रमुख ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेलेले अटल बिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिवस। अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेर येथे झाला। भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। वाजपेयी यांना आधुनिक राजकारणाचा भीष्म पितामहच्या रूपात ओळखले जाते। ते आपल्या भाषणाने सगळ्यांचेच मन मोहून घेत। विरोधक देखील त्यांच्या भाषणामुळे आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्याकडे आकर्षित होत, त्यांना ते सन्मान देत। आज आम्ही अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील। किशोर वयामध्येच वाजपेयी यांना ब्रिटिश वसाहती नियमांचा विरोध केल्यामुळे थोड्या वेळासाठी कारावासाची शिक्षा झाली होती। लहानपणापासूनच साहित्य आणि कवितेचं बाळकडू अटल बिहारी वाजपेयी यांना मिळाले होते। त्यांचे वडील कृष्ण बिहारी हे संस्कृत भाषेचे आणि साहित्याचे विद्वान होते। त्यांनी घरात भरपूर पुस्तकांचा संग्रह केला होता। त्यांच्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी हे देखील पुढे चालून कविता करायला लागले। आरएसएसचे मासिक चालवण्यासाठी 1950 सुरुवातीला वाजपेयींनी कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडले। पुढे त्यांनी आरएसएस मधून राजकारणात प्रवेश केला आणि पुढे भाजपाचा उमदा आवाज म्हणून ते उदयास आले। वाजपेयी हे त्यानंतर भारतीय जनता संघाचे संस्थापक श्याम प्रसाद मुखर्जी यांचे निकटवर्ती आणि सहकारी बनले। श्याम मुखर्जी यांच्याकडून बॅटन घेऊन 1957 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी लोकसभेची पहिली निवडणूक लढवली। अटल बिहारी वाजपेयी हे काँग्रेस पक्षाच्या बाहेरचे पहिले सरकारचे प्रमुख बनले आणि त्यांना पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला होता। अटलजींचा स्वभाव शांत होता, त्यांना कोणी कधी रागात असलेलं पाहिलंच नाही। ते त्यांच्या सोबत काम करणाऱ्यांवर कधी रागवत पण नसत, पण जे लोक त्यांच्या जवळचे होते त्यांना मात्र अटलजींचा चेहरा बघूनच कळत असे की काहीतरी चुकलंय किंवा ते त्यांना आवडलेलं नाही। 1996 अटल बिहारी वाजपेयी हे स्वातंत्र्याच्या 4 दशकांनंतर पहिल्यांदाच काँग्रेस विरोधी पक्षाचे पंतप्रधान बनले। याआधी बहुतेक सर्व पंतप्रधान हे काँग्रेसचेच होते किंवा काँग्रेस समर्थनाचे होते। जनता सरकारचा अपवाद वगळता पण बहुमतांच्या अभावी ते केवळ 13 दिवसातच पंतप्रधान म्हणून राहू शकले। एका स्थिर बहुमताने त्यांनी 13 महिन्यांनंतर 1998 दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली, पण AIADMKच्या सुप्रीमो जे जयललिता यांनी आपला पाठिंबा काढून घेतल्यानंतर त्यांचे सरकार पुन्हा कोसळले। ते देशातील पहिलेच नेते ज्यांनी 1977 संयुक्त राष्ट्राच्या सभेत हिंदीत भाषण केले होते। याआधी कोणीही तिथे हिंदीमध्ये भाषण केले नव्हते। अटलजी यांनीच हिंदीला संयुक्त राष्ट्रात ओळख मिळवून दिली। अटल बिहारी वाजपेयी यांनी 1999 पुन्हा एकदा पुनर्रचना केली आणि यावेळी एका स्थिर युतीने पूर्ण काळासाठी ते निवडून आले। ते नेहमी धाडसी निर्णय घेत असत। त्यांच्या कार्यकाळात 11 मे 1998 रोजी भारताने पोखरणची अणुचाचणी केली। यामुळे विकसित देशांनी भारतावर खूप प्रकारचे निर्बंध देखील लादले होते। याची कल्पना असूनही वाजपेयी यांनी न्यूक्लिअर टेस्ट बनवण्यासाठी जोखीम घेतली होती आणि त्यांच्या काळातच अग्नी 2 ची यशस्वी अणुचाचणी करण्यात आली। वाजपेयी यांना 1992 रोजी पद्मविभूषण, 1994 लोकमान्य टिळक पुरस्कार, तसेच उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार आणि 2014 भारतरत्न पुरस्कार दिले गेले आहेत। शांत स्वभाव असूनही कधीही कुठल्या कार्यामध्ये मागे न हटलेले धाडसी व्यक्तिमत्व असलेले अटल बिहारी वाजपेयी यांना शालिनी प्लस परिवारातर्फे आदरांजली।